एखादा सर्वसामान्य माणसाने एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर पोलीस त्या आयोजकांना अनेक अटी शर्ती घालून परमिशन देत असतात आणि शेवटी लिहित असतात की सदर कार्यक्रमाची सर्वस्वी जबाबदारी आयोजकाचीच राहील। आम्ही हा प्रश्न पोलिसांना केलेला आहे की 16 एप्रिल रोजी जो खारघरला कार्यक्रम झाला हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजन केला होता, याचाच अर्थ महाराष्ट्र सरकार या कार्यक्रमाचे आयोजक होते। मग या आयोजकावर आपण काय कारवाई केली हा आमचा प्रश्न होता। 14 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, सदोष मनुष्यवादाचा तर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण त्याच्या आधी अपमृत्यूचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी होती। अपमृत्यूचा गुन्हा दाखल झालेला आहे, अपमृत्यूचा गुन्हा दाखल झालेल्यानंतर त्याचा एक रीतसर तपास व्हावा, संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सांस्कृतिक विभाग असेल किंवा अन्य कोणता विभाग असेल, मुख्यमंत्र्याचा असेल नाही तर सांस्कृतिक मंत्र्याचा असेल, या सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी। कारण जर 13 कोटी रुपये या कार्यक्रमावर खर्च होतात तर हे 6-6 हेलिपॅडवर खर्च होतात, AC हॉलवर खर्च होतात, की देशाच्या गृहमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या मेजवानीवर खर्च होतात, एकीकडं असा खर्च होतो आणि एकीकडं सर्वसामान्य माणसाला एक साधं पिण्याच्या पाण्याची बॉटल मिळत नाही, एक साधा बिस्किटचा पुडा मिळत नाही। आणि म्हणून हे दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे, याला नियोजन पूर्णपणे ढिसाळ नियोजन महाराष्ट्र सरकारचं कारणीभूत आहे। म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सकाळी राज्यपालांनासुद्धा आम्ही भेटलेलो आहे, त्यांच्याकडे आम्ही वेगळी मागणी केली, परंतु आम्ही मान्य पोलीस आयुक्तांनासुद्धा मागणी केली, जर पोलिसांनी याच्यात रीतसर कारवाई केली नाही तर येणाऱ्या आठवड्याभरात आम्ही निश्चित न्यायालयात जाऊ आणि जे 14 मृत्यू झालेले याला न्याय देण्याचा प्रयत्न 100% करू, अशा प्रकारची सूचना विनंती आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना केलेली आहे। आणि मग त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली, बरोबर आहे, कारण इथं जवळपास 200 ॲम्ब्युलन्स होत्या, 200 ॲम्ब्युलन्समधून रुग्ण आणलेले आहेत, इथं 200 ॲम्ब्युलन्समधून रुग्ण आणले तर 1 ॲम्ब्युलन्समध्ये काही 1 रुग्ण आलेला नाही आहे। प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये 2, 5, 10 जर रुग्ण आले असेल तर रुग्णांची संख्या मोठी होऊ शकते, आणि म्हणून याच्यात कुठंतरी आकडा लपवला जातो आहे। काही मृत्यू गावाकडं जाऊन वेगळ्या ठिकाणी झाले असण्याची दाट शक्यता आहे, आणि म्हणून हा 14 आकडा फक्त इथं हॉस्पिटलाइज झालेल्या लोकांचा आहे, हॉस्पिटलाइज न झालेल्या लोकांचासुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आकडा निश्चित असू शकतो। पोलीस या संदर्भात मला असं वाटतं पाहिजे तसं सक्रियतेनं ॲग्रेसिव्हली, जर एखाद्या विरोधी पक्षाने किंवा दुसऱ्या एखाद्या संघटनेने हा कार्यक्रम आयोजन केला आणि अशी जर घटना घडली असेल तर पोलिसांनी ताबडतोब अटक केली असती, परंतु आजही महाराष्ट्राच्या पोलिसांनी एकाही माणसावर रीतसर कारवाई 14 मृत्यू होणे केलेली नाही, हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी। सर शरद पवार।